बीव्हीजी कंपनीचे मालक हनुमंत गायकवाड यांची 16 कोटी 44 लाखांची फसवणूक झाली असून यासंदर्भात चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून जाधव पती पत्नीच्या 3 कंपन्या आहेत ते परतावा आणि शेअर्स गायकवाड यांना देणार होते, पण 2011 पासून ताटकळत ठेवल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद जाधव आणि सुवर्णा जाधव या दाम्पत्याने ही फसवणूक केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. जाधव दाम्पत्याच्या सावा मेडिको लिमिटेड कंपनी, बायोडील लॅबोरेटरीज लिमिटेड आणि अनघा फ्रॉम प्रायव्हेट लिमिटेड अशा 3 कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये 26 मार्च 2011 पासून 12 कोटी 45 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याबदल्यात जाधव दाम्पत्याने आकर्षक परतावा आणि समभाग देण्याचं आमिष गायकवाडांना दाखवलं, मात्र त्याबदल्यात 1 कोटी 53 लाख रुपयांचा समभाग दिला. त्यानंतर ही गायकवाड यांनी गुंतवणुकीसाठी आणखीन रक्कम अदा केल्याचा दावा केला आहे. त्यानुसार 16 कोटी 45 लाख रुपये गुंतवलेत. नहीं, ये एक बीवीजी ग्रुप के हैं मिस्टर गायकवाड. उन्होंने कुछ एक जाधव दाम्पत्य है, विनोद जाधव एंड हिज वाइफ, उनके साथ दे हैड सम बिजनेस एग्रीमेंट. तो उसमें शेयर ट्रांसफर का था, बिजनेस का कुछ भाग था उसमें. तो उन्होंने इनको पेपर में एक बताया, एक्चुअल में दे डिड समथिंग एल्स, मुझे उसमें ट्रांसफर नहीं किया एंड फंड्स डाइवर्शन भी किया. लेकिन फंड्स डाइवर्शन तो बिजनेस होते हुए भी उन्होंने जो फ्रॉड का जो डेफिनेशन आता है इस टाइप का, टोटली मतलब अदर पर्पसेस के लिए डाइवर्ट करके इनको पिक्चर में ना रखते हुए आफ्टर इयर्स इनको पता चला कि ये एकदम डाइवर्स हो गया. इन्होंने डिस्प्यूट रेज किया था, तो इस केस को हमने अप्रोप्रिएट सेक्शन ऑफ 406/420 ऐसा करके अभी दाखल किया हुआ है. पण समभाग परतावा आणि मूळ मुद्दल ही देण्यास टाळाटाळ करत फसवणूक केली आहे. ही रोकड गिळंकृत करण्याच्या उद्देशाने जाधव यांनी माझ्याकडून गुंतवणूक करून घेण्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. 20 वर्षात रात्रंदिवस कष्ट करून कष्टाने कमवलेले पैसे, चांगला परतावा मिळेल अशा अपेक्षेने विनोद जाधव व सुवर्णा जाधव यांच्या सावा ग्रुपमध्ये, सावा मेडिका, अनघा फार्मा आणि बायोडी लॅबोरेटरीज ह्या कंपन्यांमध्ये 2011 साली चेकनी पैसे दिले होते, 16 कोटी 45 लाख रुपये. आणि नंतर काही चुकीचं होतं आहे, फसवणूक होती आहे असं जाणवल्यानंतर मी पैसे माघारी मागितले. आणि त्यावेळेला मला वारंवार विनोद जाधव यांनी आश्वासनं दिली की आज देतो, 4 महिन्यात देतो, 1 महिन्यात देतो, 1 वर्षात देतो, असं करत करत शेवटी कंटाळलो ह्या सगळ्या आश्वासनांना. आणि न्याय मिळण्यासाठी, फसवणुकीचा न्याय मिळण्यासाठी मी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये हा विनोद जाधव, सुवर्णा जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मला असं माहिती आहे की विनोद जाधव सध्या देशात राहत नाहीत आणि त्यांच्या मिसेस आणि त्यांची मुलं देखील हे लंडनला स्थायिक झालेत असं कळतं आहे. तर हे फसवणूक, आता माझी फसवणूक झालेली आहे, अजून किती लोकांची झाली आहे मला माहीत नाही, पण मी न्याय मिळण्यासाठी मी ही तक्रार दाखल केली.